नमस्कार येवकार, तुम्ही पळतात प्राईम एन्काउंटरची स्पेशल कार्यावळ. आम्ही सध्या असा शिरोड्या मतदारसंघात, आणि शिरोड्या मतदारसंघ असं झाला असा हांगा अटीतटीचो सामनो, जो फक्त शिरोड्या खातीर न्ही, जर पुराय गोंयाचे लक्ष ह्या मतदारसंघाचेर वेधून आसा. कारण हांगा उबे रावल्या म्हणजे मगो आणि भाजपा एकामेकां समोर उबे रावल्या, आणि पयलींचे भाजपाचे आमदार जे काँग्रेसीन गेल्या ते काँग्रेसच्या तिकेटीचेर उभे आसा. एक की फॅक्टर ह्या इलेक्शनाचे आणि ज्यांच्या खातीर हे इलेक्शन झाले ते म्हणजे सुभाष शिरोडकर आमचे बरोबर आसा. सध्या आम्ही सध्या मापा ह्या गावात असा, आणि त्यांची कॅम्पेन पळत जाल्यार बरीच नेटार चालल्या. सर येवकार, तुमकां फर्स्ट म्हणजे स्विच ओव्हर करपाक झाले ऍडजस्ट तुम्ही का? फ्रॉम स्विच ओव्हर सामको रोखडो ऍडजस्ट झालो, कारण म्हणजे साधारण 3-4 महिने पहिले विचार चालतालो. आणि बीजेपीचे जे प्रमुख कार्यकर्ते आशिले, लिडर्स आशिले, त्यांच्याकडे म्हणजे कॉन्टॅक्ट आशिले. त्याबरोबरच म्हणजे जे कार्यकर्ते असतात काँग्रेसीतल्यान म्हणजे येवपाचे, ते कार्यकर्त्याकडल्यान कॉन्टॅक्ट आशिलो. आणि त्यामुळे स्विच ओव्हर जे असा पण ताका काही प्रॉब्लेम जाऊ ना. डिफिकल्ट जाता की एका पक्षातल्यान दुसऱ्या पक्षात वचून विदिन नो टाईम अँड युअर कॅम्पेनिंग? देर इज अ ब्युटिफुल अंडरस्टँडिंग, सुंदर असे समजूतदारपण असता, त्यांना स्विच ओव्हर करपान थंय आणि हे उरत ना. राज्य पातळीचेर आम्ही पहिले वेगवेगळ्या तरेच्या लोकांनी वेगवेगळ्या तरेच्या गजाली उलयल्यो, त्योच गजाली तुमकां मतदारसंघांनी लोक विचारता काय? भायल्या लोकांक ओगीच आम्ही प्रेज्युम करता की हांगा सुभाष थंय गेलो की लोक म्हणटले की बाबा तू फाटल्या वाटी काँग्रेसीचेर आयलो मरे, आतां बीजेपीचेर कसो आयलो काय म्हणून. हांगा मुळात आतां आमचे जे गांव आसा, 4 गांव, आनी 4 गांवांतल्यान जवळजवळ 120 वाडे आसात. 120 वाड्यांतले लोक त्या त्या एरियेंत भोंवतात. खंयच अशा प्रकारचे जरा सुद्दां हे ना की बाबा ना तू हांगसल्ल्यान काँग्रेसीन गेलो तुका आतां आमी लागीं धरचे ना, तुका आमी वोट करिना, जरा सुद्दां, नॉट इवन द स्लायटेस्ट. उलट अशी पोजिशन आसा की काँग्रेसी कितली पडटली, कितली पडूंक शकतात, हो जो ज्वलंत प्रस्न आहा तो तांचो आसा, म्हजना. सो बेसिकली म्हणजे स्विच ओव्हर झाले आसा, यू आर कंप्लिटली बिकम अ बीजेपी लिडर इन द कॉन्स्टिट्युएंसी. येस, व्हेरी मच, व्हेरी मच. आणि लोकांनी मान्य केले आसा, लोकांनी मान्य केले आसा. कारण लक्षात घ्यात की लोकांक सगळ्यांक जाय डेव्हलपमेंट. एव्हरी हाऊस ऑफ शिरोडा कॉन्स्टिट्युएंसी वॉन्ट्स डेव्हलपमेंट, रस्ते म्हण, उदक म्हण, लायट म्हण, आणि दॅट ऑल्सो परफेक्ट डेव्हलपमेंट जाय, बेश्टोच करपा जाय म्हणून केलो अशें न्ही. आणि म्हणून लोक जे असतात पळय न्ही, त्यांनी आपणायिल्ले असा भारतीय जनता पक्ष, आणि त्यांनी आपणायिल्लो असा सुभाष शिरोडकर त्या पक्षात गेल्लो. वाय डू यू थिंक की तुमकां स्विच ओव्हर झालो त्यांना डिफिकल्ट जावना, स्मूथ झालं? युजली स्विच ओव्हर झाले की आम्ही खूप फावटी पळयता की ब्युटिफुल क्वेश्चन, सुंदर प्रश्न विचारलेला असा. कारण हांव जेन्ना राजकारणात काम करता फाटल्या इतल्या वर्सात, हांवें केन्नाच विरोध म्हणटा तो पळयलो ना, आणि कोणाकडेन विरोधाच्या नजरेन पळयलो ना. एकदां इलेक्शन झालें, 15 दिसां भितर सगळे लोक आसा ते म्हजे, सगळे लोकांचो डेव्हलपमेंट जावप, ज्याका आमी म्हणटात सगळ्यांचो विकास, तो जावप म्हणजेच मतदारसंघ डेव्हलप जावप. आणि त्या नजरेन म्हाका स्विच ओव्हर जेन्ना झाले पळय न्ही, त्यांना व्हडली डिफिकल्टी जाऊ ना. तर कॅम्पेनिंग करपाची स्टायल दोन्ही पक्षांची एक वेगळी आसा. एक पहिले भाजपा मोर सिस्टमॅटिक, थंयच्यान ते सांगता की अमके लिडर येतले अमके तारखेक अमके गजाल करपाक जाय. बीजेपी वेल प्लॅन प्रोग्राम असता, इलेक्शन असू ये किंवा इतर काही कार्यक्रम असू ये, वेल प्लॅन प्रोग्राम असता. बरेच लोक सारखे डेडिकेटेड असतात, आणि ते सगळं प्लॅन प्रोग्राम जसं प्लॅन करून मागीर लोकां मुखार दवरतात. ताका लागून मदत जाता तुमकां की दोन्ही गजाली लागून? म्हजी जी सिस्टम जी आसा पळय न्ही, मास कॉन्टॅक्ट, काँग्रेसींतल्यान थोडेशे अशी पद्दत आसा, सगळ्या कडेन ना ती, काही लिडरां कडेन आसा की मास कॉन्टॅक्टाचेर निवडून येवपाचे. तर म्हजो जो मास कॉन्टॅक्ट प्लस पर्सनल रॅपोज आसा, एक एक कुटुंबा कडेन म्हजो जो संबंध जो आसा पळय न्ही, त्या माध्यमांतल्यान, आनी तांची सिस्टम जी आसा बीजेपी, आतां तांची म्हणपाची ना, म्हजीच ती, तर त्यामुळे जिकप जे आसा पळय न्ही, आनीक कॅम्पेनिंग करप हे आमकां सामकें सोंपें जाल्लें आसा. ओके, आतां मेन मेन मुद्द्या कडेन एक ताजी पयलीं तुमी सुरवातीकच जें म्हटलें पळय न्ही, शिरोड्या मतदारसंघ अटी तटी ना, कांयच ना हांगसर. म्हजे नजरेन 6000 सकल आज दिपकाक एक कॉर्नर मिटींग दिपकान घेवना, नाल्यार तुमी रिकॉर्ड काडून पळयात डेप्युटी कलेक्टरांत. आतां एक सुद्दां कॉर्नर मिटींग न घेवपाक कारण कितें जर जायत जाल्यार कॉर्नर मिटींगेक वाड्या वयले लोक येवन भायर बसचे पडटा खुर्चेचेर, ती बसपाची थंय लोकांची मानसिकता ना, कळ्ळें की ना. आनी त्यामुळे एक सुद्दां कॉर्नर मिटींग अजून ऑफिशियली जावं ना, इलगल एक दोन घेवपाचो प्रयत्न जाल्लो, त्यो लोकांनी हुसकावून घातले. ओके, अटी तटीचो ना म्हणटा तुम्ही, पण दुसरे वटेन आम्ही पळयलें की ह्या शिरोड्या मतदारसंघान आमचो उबो रावता दीपक ढवळीकार म्हणूनच सगळें राजकारण झालें, सुदीन ढवळीकाराक काडून उडले डेप्युटी सी एम. तो हो जो विषय जो आसा तो अलायन्साची तत्वां आपूण कशी मानता. आमी शेजार शेजार म्हटलें जर जायत शेजार धर्म पाळपाक जाय. तूं हांव जेन्ना तुज्या घराक शेजराक येवन घर बांदता तेन्ना हांवें तें शेजारपण सांबाळपाक जाय, तुवें तें शेजारपण सांबाळपाक जाय. तशेंच अलायन्सा बाबतींत आसा, हें शेजारपण सांबाळना जर जायत मागीर येयल्ले दिसा डेली झगडीं.
अलायन्स सगळं त्याच असतं, काही तत्व असतात, ती तत्व पाळून दोन्ही पक्षांनी आणि दोन्ही पक्षांच्या लिडरांनी काम करचे पडतं. हांव रावतलो हंगसर, हांव करतलो हंगसर, हांव हे करतलो, हे जे असं पण हे अलायन्सात बसना, अलायन्सात बसले न बसले कारणान हे सगळे झाले असतात. वॉज इट मोर पर्सनल अगेन्स्ट यू दीपकाचे की सुभाषाक आपण लक्षात घ्या, फोंड्या तालुक्यात दीपक ढवळीकर आणि सुदीन ढवळीकर एकच दोस्त आशिल्लो पॉलिटिकल, तो म्हटला सुभाष शिरोडकर. ताजे गोविंद गावडे कडेन वाजले, रवी कडेन कितले वर्सांत पयलीं वाजलां, लवू कडेन पयर वाजले, एकच हांव म्हणजे आमी एक टर्म्स अँड कंडिशन्स, हांव तुगे कॉन्स्टिट्युएंस भितर जावचना, तूं म्हजी कॉन्स्टिट्युएंस भितर जावचें ना, रवी कडेन तेच अंडरस्टँडींग आशिल्लें. म्हाका तें दिलखुलासपणान सांगपाक वायट दिसना, कारण शेजार धर्म जो आसा पळय न्ही तोय बी पाळपी हांव मनीस, त्यामुळे रवीच्या कॉन्स्टिट्युएंसीत नंतर मागीर गोविंद गावडेच्या कॉन्स्टिट्युएंसीत किंवा सुदिनाच्या कॉन्स्टिट्युएंसी, आतां त्या खातीर तो म्हणटलो तूं कमी तरी जाऊन कितें जावपा आसा, आपलें तूं कितलें वायट करूंक शकता, ती पयशांची मस्ती. पण एक अंडरस्टँडींग जी आसा पळय तें अंडरस्टँडींग आमी फाटल्या जवळ जवळ 15 वर्सां सांबाळतिल्ले आसात, आनी त्यामुळे रवी नायक म्हजी कॉन्स्टिट्युएंसी शिरोड्या मतदार केन्नाच मेतर जावना, हांवूय ताजे मतदारसंघात केन्नाच मेतर जावना, इवन एक पार्टी आसून सुद्दां, इवन एकच पक्षांत आसून सुद्दां आमी केन्ना एकमेकां कडेन मेतर जावनात. तशेंच पद्दतीन सुदिना कडेन सुद्दां म्हजें तशें आशिल्लें, लास्ट पॉलिटिकल मनीस जो वेल विशेस आशिल्ले ते म्हजी तांकां आशिल्ली ताजी म्हाका आशिल्ल्यो त्यो ताणें मेकळी केल्यात. अभय प्रभू ताणी घातिल्लो तुमच्या अगेन्स्ट, सो ही हॅड कॉन्टेस्टेड अगेन्स्ट यू लास्ट इलेक्शन. डजंट मॅटर, आमी हांव ना म्हणना कॉन्टेस्ट करचें न्ही अशें म्हणना, पूण अभय प्रभू आसा पळय न्ही तो ताका दिवपाक जातालो न्ही, तो हे गांवांतलो भुरगो, गांवांतलो भुरगो नासतनाच ढवळीकराच्या एक कुटुंबाचो 4 मतदारसंघ दिवपाचे काय म्हणून तत्वता पटपट्टा काय म्हणून हे ढवळीकराच्या एक कुटुंबा भितरच जशें आमच्या अनेक फॅमिलीन केल्लें, भाव भाव भयण आनी चुलत भयण आनी अशें म्हणजे कजन आनी कजन अशें करून कळ्ळें की ना, म्हणजे तशें एक ढवळीकराच्या फॅमिलींत आमी 4च मतदारसंघ दिवपाचे. असो असो हो मोलादीक प्रस्न, लोक विचारतात तो प्रस्न. जेन्ना तुम्ही भाजपान जॉईन झाला तेच दिसा आम्ही तुमकां मेल्ले आणि मुलाखत घेतली, तेन्ना तुम्ही सांगितले की आय वील बी एबल टू कन्विन्स अलायन्स पार्टनर्स, जावना कित्याक लागून? हय, हांव सुदीन ढवळीकराक एक दीस म्हाका मेळिल्लो सादारण अशें 15 दिसां पयलीं लग्नाक, कोणाचे लग्नाक गेल्ले आमी, तो भायर येता म्हटलें, ताजान उजबाजो दोगांचो शर्ट सारकेच आशिल्ले, म्हणून आमी दोगूय सारकेच म्हणले, एकच म्हणलें, हांवें म्हटलें हांगसर एक आसा आमी शर्टाचेर, पूण थंय म्हटले वेगळे आसात, थंय म्हटले कोतर आसात, खंय शिरोडे मतदारसंघात. मागीर ताणें बसता बसता म्हटलें आयकना रे तो कसोच अशें म्हणून, कित्याक आयकना अशें ताणें म्हटलें, पूण कशें आसता पळयलां हांवें ताका त्या उतरां म्हटलें, आमी स भाव सुभाष शिरोडकराक एक भाव आयकना जर जायत जाल्यार ताका असो काना धरून बसयतलो म्हटलें हांव, तितलें म्हटलें ताका व्हडलो भाव म्हणून नातें म्हजें धाकटे भावा कडेन आसा. सो बेजिकली पूण आतां डिफिकल्ट जालें अभय उबो आशिल्लो जाल्यार मातशें लेसर नॉट नॅसरली, अभयाचें खुद्द लक्षांत घेवपाक जाय, अभय हांगसरलो आशिल्ल्या कारणान अभयाचें जवळ जवळ 2-2.5 हजार मतां आशिल्लीं, दीपक ढवळीकराक तेगे खुद्द स्वताचेंच मत ना आनी त्यामुळे 2-3 हजार खंयची मतां आसतलीं, त्यामुळे अभयाक जी पडिल्ली पळय न्ही ताजे पेक्षा दीपकाक कमी आसतली. काँग्रेसीन माधवाक घेतलो म्हणजे ताणी तुमचो म्हाका म्हाजो तुका करून सोडलो, सध्या ती तेंगेली पद्दत एक्सचेंज करपाची. पूण तुमकां तुमच्या कार्यकर्त्यांक डिफिकल्ट जाता आतां पळयत जाल्यार कांय ना, जरा सुद्दां येना आमचे कार्यकर्त्यांक डिफिकल्टच ना, कारण फॉर्म पयर भरपाक गेलो पळय न्ही ते आसा म्हाजे बरोबर कितले आशिल्ले लोक सगळे रिकॉर्ड जाल्या टिवीचेर आयिल्ले आसा, किंबहुना म्हाका अशें दिसता की वाद्याच्या बदलाक एखादी डमी येवपाक शकता, आतां डमी कोण भरला ती पळयात मातशी चवकशी करून. ओके, वील टेक अ शॉर्ट ब्रेक अँड वील बी बॅक, आनी तांकां आमी चड वेळ आडोवपा ना, कारण तांची कॅम्पेनिंग चालू आसा. वील बी आस्किंग यू मोर क्वेश्चन्स ऑन पॉलिटिक्स एन अदर आस्पेक्ट्स. कीप वॉचिंग प्राइम. दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क एंड यू आर वॉचिंग प्राइम, योर वॉइस योर चॅनल. नमस्कार, येवकार तुमकां परत एकदां, तुमी पळयतात प्रायम एनकाउंटर. आमी फेजीन मुलाखत घेता कारण सध्या सुभाष शिरोडकर कॅम्पेन करपाक भायर सरिल्ले आसा आनी तांचो चड वेळ न घेता मदीं मदींच आमी शूट करतात. सर, आमी उलयताले म्हादेव नायका विशीं. म्हादेव नायकान बीजेपींतल्यान काँग्रेसीन गेले आनी एक्सचेंज जाले, तुमी हेवटेन आयले ते तेवटेन आयले, लोकांचें कन्फ्युजन जायना सध्या मतां मारता आसतना? लोकांक खबर आसा, लोकांक खबर आसा, मेजॉरिटी लोकांक खबर आसा की सुभाष शिरोडकर हो बीजेपी आयला फॉर डेव्हलपमेंट आयला आसा आनी त्यामुळे आमी सगळ्यांनी डेव्हलपमेंटा खातीर बीजेपी रावपाक जाय. ओके, एक आनी एक गजाल जाता ती म्हणजे सपोजिटली तुमी आतां खंय गेले, खूब कडेन कितलीशीच वर्सां तुमी हाजेर हाताचेर कॉन्टेस्ट केल्ले आसा आनी असो तुमची कॉन्स्टिट्युएंसी आसा जे वाड्यार खुबशी अशी जाणटी आसा जांकां सुभाष शिरोडकर म्हणजे हात असो दिसचे पडटा. गोंयकार भयंकर हुशार, जाणटेले आसूं नेणटेले आसूं तांकां बरोबर खबर आसता की मत खंय करपाक जाय म्हणटा ते, आनी त्यामुळे जाणट्यांचो हो विशय ना. वाळपय सारकेल्याक समजा 1 महिने भितर जे सामके रिमोट एरियाज ह्या जाग्यार सुद्दां
आमचं विश्वजीत राणे जो असं पहिले हाका जर कमळाचे लोक मत मारू शकतात ज्या लोकांनी एक महिने पहिले हातीचेर मारिल्ले थंय जर इतलो अमुगलागर बदल जाऊ शकता. शिरोडा मतदारसंघ जो असा पहिले हो ॲडव्हान्स असा चढ लोक शिक्षित असतात आणि दुसरे म्हटल्या लोक शहराकडे लागी असतात आणि त्यामुळे मला दिसना की तो विषय असे लोकांना जायना की बाबा हा सुभाषाक मत मारता म्हणून काढून आताचेर मारतो असं भय जावचं ना शक्यता कमी सामकी. एक हो सामनो एक इंटरेस्टिंग असा कारण एक मनीस असा जो तुमकां ही हेट्स यू लायक एनिथींग म्हणून तो काँग्रेसीचेर उभो रावला ताणें आमकां मुलाखतीन सांगला सुद्दां की आपूण उबो रावला कारण सुभाष उबो रावला म्हणून तेवटेन. ओके दुसरें आसा की धवळीकर जांकां आपल्या हांगा फुटप्रिंट्स हें करपाक जाय. डोंट यू थिंक हे दीस एन्टायर थिंग्स मेक्स दीस एन्टायर कॉन्टेस्ट मोर इंटरेस्टिंग. आय एम रिलॅक्स्ड सांगपाचे म्हटल्यार आता हांव जो भोंवता पळय न्ही तो लोकांक बरोबर घेऊन नक्कीच पूण म्हजो दृश्टिकोन जो आसा पळय न्ही लोकांक समजावन सांगपाचे वगैरे झालेच पूण हांव भोंवता त्या वाड्यांनी कितें काम उरलां तें बारीकसाण घेवपा खातीर. रस्त्याचें काम उरलें आसा, एखादें लायटीचें काम आसा, घरदार लोकांचें कशें आसा, जेणे करून मुखारलो म्हजो प्लॅनिंग जो आसा पळय न्ही म्हणजे एक्शन प्लॅन जो आसा पळय न्ही तो सुरू जावपाक जाय आनी त्या खातीर हांव भोंवता. बट 30 वर्सां तुमी हांगा हें केलें 38 इयर्स आनी कामां जावना ही जाल्यार तुमी अशें कशें म्हणटले की फुडले 5 वर्सांनी. ब्युटिफूल क्वेश्चन. नॉर्मल कॉमन मनीस तोच फट करून म्हणटा की सुभाष बाबा तूं 35 वर्सां जालें आसा अशें म्हणून. एक्चुअली म्हजे बरोबर 24 वर्सां जाल्लीं आसात. 10 वर्सां हांव ना सरपंच ना पंच मेंबर ना आमदार कोण ना. 10 वर्सां आशिल्लें. 10 वर्सां हांव कोण नाशिल्लो त्यामुळे दुसऱ्याच्या कामांत हांव लडूर करूं शकनाशिल्लो. म्हाका जरी लक्षात आशिल्लें की अरे हांगसर रस्ते जावपाक जाय आनी कितें जावपाक जाय पूण आमदार दुसरो आशिल्ल्या कारणान जबाबदारी ताका दिल्ली. मंत्री आशिल्लो तो आनी त्यामुळे तीं 10 वर्सां म्हजेर कशीं येतलीं. तीं 10 वर्सां म्हजेर येवंक शकना, म्हज्या हिशोबान येवंक शकनात तीं. हांव आतां काम करतालो ना अशें न्ही. म्हजे जे पर्सनल लोक जे कोणी येताले पळय न्ही जांकां फॉर्म भरपाचे आसा, एफिडेविट करपाचें आसा, रेशन कार्ड करपाचें आसा, इलेक्शन कार्ड करपाचें आसा, ह्या लोकांचें हांव काम करीत आशिल्लो. 24 वर्सां तरी तुमकां आशिल्लें. ऑफकोर्स तो परत मोरादीक क्वेश्चन. 24 वर्सां जेन्ना म्हजे कडेन मतदारसंघ जो आयल्लो पळय न्ही तेन्ना फक्त 100 घरांक उदकाची लायन आशिल्ली, कनेक्शन आशिल्लें. बाकीच्या जवळजवळ 5000 घरांक उदकाचें कनेक्शन नाशिल्लें, पायपलायन नाशिल्ली. हें सिच्युएशन आशिल्लें. जवळजवळ 20 अशे वाडे आशिल्ले की जे वाड्यांनी वचपाक वाट नाशिल्ली, म्हणजे वाट आशिल्ली रस्ते नाशिल्ले. जवळजवळ 10 ते 15 सुमार वाड्यांनी शाळा नाशिल्ल्यो. अशी मतदारसंघाची परिस्थिती आशिल्ली जेन्ना 1984 हांवें मतदारसंघ घेतले तेन्ना. आज ह्या मतदारसंघात प्रत्येक वाड्याचेर हॉटमिक्स ना जाल्यार कच्चा तरी रस्तो आसा. एक दुसरें प्रत्येक वाड्याचेर लायट पाविल्लो आसा, प्रत्येक घराक लायट पाविल्लो आसा, प्रत्येक घराक उदकाचें कनेक्शन पाविल्लें आसा. देर इज अगेन अ ब्युटिफूल क्वेश्चन की म्हाका सेकेंड स्टेज ऑफ डेवलपमेंट जी म्हणटा पळय न्ही ती घेवपाक जाय. फॉर एग्जाम्पल आमच्या हांगसर प्लेग्राउंड जे आसा पळय ते डेवलप जावपाक जाय. आमच्या हांगसर प्रत्येक प्रत्येक गांवांत तुगेले जीम जावपाक जाय जेणे करून भुरगे जे आसात पळय न्ही हे 200, 300, 400 भुरगे जिमा कडेन वतले. एके गांवांत जर 400 भुरगे जर जिमा कडेन गेले जर जायत दॅट वूड बी ब्युटिफूल हेल्थ कवर. तांचे भितर इतले अवेरनेस आसतले की ते बाकीच्या गजाली कडेन वचचे नात. सो एज्युकेशन आसा. एज्युकेशन हांव जवळजवळ 30-40 वर्सांनी काम करता बरोबर आसा पूण एज्युकेशन इज अ नेवर एंडींग प्रोसेस. आज हांव एज्युकेशना कडेन एग्रीकल्चराक पळयता जर जायत जाल्यार म्हज्या ह्या मतदारसंघांत म्हाका एज्युकेशन एज एन इकॉनॉमी, एज्युकेशन एज एन इकॉनॉमी ही म्हाका निर्माण करपाक जाय. एग्रीकल्चर एज एन इकॉनॉमी आनी पयलीं सुद्दां एग्रीकल्चर इकॉनॉमी आशिल्लीच पूण तो 20,000 किंवां 30,000 किंवां 40,000 सिजनाक जोडटालो पूण ते 40 वयले आमी डबल करपाक किंवां ट्रिपल करपाक शकतले काय म्हणून आनी ते शक्य आसा. ते करतले जर जायत इट अ व्हेरी प्लॅन एक्शन प्लॅन हॅज टू बी मेनटेन. बाकीचे प्रश्न विचारचे पयले एक क्रुशियल क्वेश्चन येता तो म्हणजे तुमी जमीन विकली 70 कोटी म्हणून बोवा चल्ला. आतां पयर एक चॅकाचो पयर एक इन्स्टॉलमेंटाचो भायर सरले वेरी इन इलेक्शन कमिशन हॅज स्टॉप दी पेमेंट्स. Was it also a reason right now for you to feel ki I should be you know more close to BJP? Not necessarily. Karan ki asa pay ek mhatle ami zameen vikuna mujhe zameen Mahadev Naik an industry minister asna acquisition kelle for industry purpose clearly that's the note asa an tyamule file gelli. आतां 2013 नोव्हेंबरात फायल प्रोसेस झाली आणि त्यामुळे म्हजी जवळजवळ 45 एकर जमीन एक मिटर सुद्धा म्हाका न दवरता, एक मिटर सुद्धा जमीन म्हाका न दवरता, म्हजी फॅमिलीक न दवरता ताणें पूर्ण जमीन एक्वायर केली. कळ्ळें की ना? हो म्हणल्यार बेजिकली हो पयलीं सुद्दां म्हजेर अन्याय. ताजी इंटेन्शन आशिल्लें की म्हजी सगळीं इन्स्टिट्युशन्स आनी ही सगळीं फायनान्शियली कॉलॅप्स जावची, आय शूड बी फायनान्शियली ब्लॉक्ड हो ताजें इंटेन्शन आशिल्लें. म्हणजे त्यामुळे हांव पॉलिटिक्सांत उरचोच न्ही आनी हेंच न्ही ताणें म्हजेर 4 केसी घातिल्ल्यान एक
आयुर्वेदिक होमिओपॅथी कॉलेजच्या माध्यमातल्या म्हणजे फुल फॅमिलीच्या सांगाड्या बाबतीत केस घातिल्ली. हॉस्पिटलाच्या बाबतीत म्हणजे पंचायतीच्या मार्फत त्यांना जो सरपंच तो वेगळो सरपंच आशिल्लो ताणें म्हजें हॉस्पिटल बंद करपाक केलें. म्हजें हॉस्पिटल म्हणजे कोणाचें? लोकांचें हॉस्पिटल. तें होमिओपॅथी कॉलेजचें हॉस्पिटल जें आसा त्या हॉस्पिटला माध्यमांतल्यान आज जवळ जवळ 700 डॉक्टर्स जावन गेले. आज थंय म्हयन्याक कांय न्ही म्हटल्यार जवळ जवळ 300-400 पेशंट येतात. तें अशें हॉस्पिटल तांणी बंद करपाक केल्लें, कळ्ळें की ना? म्हणून अशें जवळ जवळ 3-4 केसी. तातूंतलो प्रमुख विशय जो आशिल्लो तो हो फायनान्स म्हजी ब्लॉक करपाचें आनी म्हाका फायनान्शियली कॉलॅप्स करपाचो. आतां सुदैवान जालें अशें, जो लँड एक्विजिशन नवीन एक्ट येयला तें एक्टा भितर एक प्रोविजन अशें आसा, कोणालीय जमीन जर पयलीं घेतल्या आनी प्रोसेस चालू आसा जर जायत ताका 3 times मेळचें. आतां म्हजी सेलरी आशिल्ली 2000 ऑटोमॅटिकली म्हाका 6000 दिवंकूच जाय. दॅट इज अ रायटफूल मनी. कोर्टान सुद्दां जेन्ना इवन इफ यू आर नॉट टू जॉयन बीजेपी येस 100% म्हाका पयशे मेळटा आशिल्ले. एक क्रुशियल क्वेश्चन बिफोर वी. आनी दुसरें म्हटल्यार समजा हे पयशे म्हाका मेळूंक नाशिल्ले, आय वूड हॅव फायल्ड सूट फॉर डॅमेजस. ज्यो डॅमेजस म्हजी हिशोबा प्रमाण म्हाका 5-10 crore मेळटा आशिल्ले. म्हणटरी गोवर्मेंटान विचार केलो हाका बेश्टे बशिल्ले कडेन 5-10 crore डॅमेजीस दिवपाच्यो. परत इंडस्ट्री जमीनी आमच्या हातींतल्यान गेली, त्या पेक्षा जमीन घेतली बरी हो सरकारचो विचार आशिल्लो. आनी त्यामुळे ताणें म्हाका फस्ट इन्स्टॉलमेंट फारीक केल्लो आसा. ह्या फस्ट इन्स्टॉलमेंटाक सुद्दां 7 वर्सां कोण रावता पेमेंटाक आपल्याला 7 वर्सां. आपल्याक जो रायटफूल मनी आसा ताका रावला हांव. कित्याक म्हाका तें ओके एक इंडस्ट्रियल इस्टेट जाता जावन चल करपाक केल्या ती शेवटी ना जाल्यार हांव कितें करता आशिल्लो प्लॉट विकता आशिल्लो. त्या पेक्षा बदला म्हटलें जर आमची आय टी हें जाता जर जायत ऑफकोर्स ताजे मनांत आय टी बी कांय नाशिल्लें ना. आमी सेंग आमी डू आय टी मोस्टली त्या जाग्याचेर आय टी आय टी करूंक पळयतलां. म्हजें प्रपोजल आसतलें आय रोहन कवटे कडेन की बाबा तूं आय टी हांगसर इंडस्ट्री कर. वील टेक अ शॉर्ट ब्रेक. एक्चुअली हाजेरूय उलयतलो आय टी एंड अदर मोस्ट इम्पॉर्टंट की शिरोडा फॉर द फर्स्ट टायम वील विटनेस मेजर पब्लीक मिटींग्स इन द इलेक्शन्स टू कम. खंयच वचून नाका, पळयत रावत. प्रायम टी वी वील बी बॅक आफ्टर दीस व्हेरी व्हेरी शॉर्ट ब्रेक. वी आर लेटींग हीम कंटिन्यू विथ द कॅम्पेन फॉर सम टायम एंड वी आर कमींग बॅक. This is InfoMedia Prime Slot Network. And you're watching Prime. Your voice, your channel. 3 नमस्कार येवकार तुमकां परत एकदां प्रायम एनकाउंटर डेली कार्यावळीन. हो लास्ट सेगमेंट आसा सुभाष शिरोडकरांच्या इंटरव्यूचो. ते कॅम्पेन ट्रेलर आसा, ताका लागून आमी मदीं मदीं गॅप घेता. सर आमी उलयताले, आतां एक रिस्पॉन्सिबिलिटी येता अशी दिसता तुमकां की भाजपाचो प्रेस्टीज सीट जाल्लो आसा. हो तुमच्या खातीर एकांतल्यो इजी सीट आसत कारण तुमी खूब वर्सां हांगा येयल्ले आसा, पूण भाजपा खातीर एक प्रेस्टीज सीट. सो आपल्याक लागून खंय तरी मिस्टेक जावची ना हाजो प्रेशर आसा तुमकां? नो नेवर. कित्याक म्हजे मिस्टेकच जावची ना इतली म्हाका खात्री आसा. म्हजे कार्यकर्ते सुद्दां इतले डिसिप्लीन आसात की तांचे कडेन सुद्दां खंय येवच्यान हें किंवा तें अशें जावचें ना. त्यामुळे आमची कॅम्पेन जी आसा ही सारकी सिस्टमॅटीक व्हेरी वेल प्लॅन वे वतली. त्यामुळे तसो प्रेशर म्हाका दिसना. बीजेपी सुद्दां प्रेशर आसता अशें म्हणून. एक हें जालां, आमी पळयलें की फस्ट टायम अशे स्टार कॅम्पेनर्स हांगा येवन. ना तें कशें आसा की असेंब्ली इलेक्शन जरी 3 मतदारसंघ जरी आसले जिखपाक जाय एक जालें, आनी दुसरें म्हटल्यार फाल्यां अशें कोणूच आयलें ना कॅम्पेनर्स स्टार कॅम्पेनर्स जातले न्ही ते हय की ना? ताजो फायदो जातलो काय ना तुमकां? स्मृती इराणी आसा. सायमल्टेनियसली एक लक्षांत घेवपाक जाय, सायमल्टेनियसली असेंब्लीच्या बरोबरच पार्लमेंट इलेक्शनूय बी आसा. त्यामुळे पार्लमेंट इलेक्शन समजा स्मृती इराणी फाल्यां शिरोड्या आयली जाल्यार नेबरींग कॉन्स्टिट्युएन्सी जे आसा पळय न्ही ताजो इफेक्ट पडटा. सावड्डे मतदारसंघ आसा, दाबाळ मतदारसंघ म्हणजे आमचो सावड्डे मतदारसंघ प्लस कुडचडे मतदारसंघ आसा, ह्या बाजून फोंडे मतदारसंघ आसा. सो असेंब्ली प्लस पार्लमेंट असे दोनी बाजून ताजो इफेक्ट मेळटलो. पार्लमेंटाची सभा बरोबर हें जाता हाका लागून तुमकां फायदो जातलो असो दिसता काय नुकसान जातलो असो दिसता? ना, इट इज एन दोनी पद्दत दोनी हातूंत लेवलाचेर इज अ प्लस. म्हाकाय फायदो जातलो आनीक बीजेपीकय फायदो जातलो. म्हणजे नरेंद्र सावयकर आसा पळय न्ही ताकाय फायदो जातलो. कारण कशें आसता पळयत, काँग्रेसची वोट्स जी म्हजे बरोबर आयल्यात ती समजा 8000 आसात जाल्यार 8000 वोट्स नरेंद्र भाई सावयकराक पडटली. आनी बीजेपींतल्यान जी कार्यकर्ते आसात तांची वोट्स जी आसा पळय न्ही ती म्हाका आनी ताका दोगांक पडटली. कॅम्पेनिंगान तुमी मॉडिफिकेशन केलें कारण दोनी कारण लोक पयलीं एकूच मत मारपाक वताले, आतां हे फावटी लोकांक दोनदां मत मारचें पडटा. सो कॅम्पेनिंगान मॉडिफिकेशन जाल्लें तुमी उलयता उलयता तें सांगता की ती म्हायती येतात उलयता उलयता चड करून कॉर्नर मिटींगेक ती म्हायती येतात. कारण कॉर्नर मिटींग कितें आसता लोक आयकुपाक आयिल्ले आसता कॉन्सन्ट्रेट जाल्ले आसता. हावस टू हावस तें शक्यता जायना इन्फॉर्म करपाक. त्यामुळे जेन्ना कॉर्नर मिटींग आसता आनी म्हजी कॉर्नर मिटींगचें एक वैशिश्ट आसा 50 घरां आसलीं जर त्या वाड्यार जाल्यार 50 घरांतलो एक ना एक मनीस आसता कॉर्नर मिटींगेक. ती स्पेशलिटी. ओके, आतां फाटले फावटीचें आनी आतांचें मार्जीन पळयत जाल्यार तुमकां दिसता हे फावटी चड मार्जीन जातली कमी मार्जीन जातली? बट नॅचरल जावंकूच जाय.
हांव जेन्ना एक सिंगल पार्टीचें आशिल्लें माध्यमांतल्यान जेन्ना म्हाका 11,000 साडे 11,000 पडिल्ली आनी हायस्ट मार्जीन जाल्ली तेन्ना 5,000 मतां. आतां दोन पार्टीज कंबायन जाल्ले आसात, काँग्रेस नाममात्र उरिल्ले आसा शिरोड्या मतदारसंघांत. त्यामुळे बी जे पी आनी काँग्रेसचे दोनूय घेतले जर जाय जाल्यार हांगासर थंपींग मेजॉरिटी हांव अपेक्षा धरता 15,000 ते 16,000 वोट्स. अलायन्स पार्टनर्सांनी सांगले एक तर जी पी सोडले बाकीचे म्हणटा की वी आर सपोर्टिंग ऑफिशियल कॅन्डिडेट ऑफ बी जे पी. इज इट ऑल्सो गोईंग टू हेल्प यू? ऑफकोर्स बाबू विजय सरदेसा जो आसा अलायन्स पार्टनर किंवा आमचो इंडिपेंडंट गोविंद गवडे आसा हांचे बरे वेलविशर संसार आसात, चड करून गोविंद गवडेचे वेलविशर संसार आसात. त्यामुळे तांची एक हे आसप कितें म्हणजे सपोर्ट अशें आसप अशें म्हणप दॅट वील डेफिनेटली हॅव अन इम्पॅक्ट ऑन द वोटींग पॅटर्न. हे इलेक्शन आणि एक कारणा लागून लोक पळतात, लोकांना दिसता की एखाद्या ह्या इलेक्शनानंतर थोडी इक्वेशन्स चेंज जावपाक शकता, नवीन आमदार येतले, सो सुमार 3 आमदार तरी नवीन येतले म्हापशेच्यान शिरोडेच्यान आणि मांद्रेच्यान. अशा सर्कमस्टन्सीन वील यू आस्क फॉर मिनिस्ट्रियल बर्थ? म्हज्या लायफान हांवें केन्नाच पॉलिटिकली हातूंत म्हाका अमकें दी केन्नाच मागूंक ना खंयच्याच मुख्यमंत्र्या कडेन. म्हाका दिसना की आतांय बी ते मागपाची वेळ म्हजे येतली अशें म्हणून. आय एम सी सो कॉन्फिडंट ऑफ माय सेल्फ दॅट आय कॅन एक्झिक्यूट वर्क्स विदाउट हॅविंग इवन हॅविंग अँड होल्डिंग दिस सॉर्ट ऑफ पोझिशन्स. कळ की ना कॉन्फिडंट टू गेट इंडक्टेड समवेअर कोणाक तरी ड्रॉप करून आपल्याक भितर? म्हाका दिसना आनी म्हजी तशी अपेक्षाय ना, म्हजी तशी अपेक्षाय ना की मिनिस्ट्री दिवची मिनिस्ट्री घेवची वगैरे वगैरे. सी हांव प्युअरली बी जे पीक जॉयन जालो तो एकच कारणाक लागून, तें म्हटल्यार म्हज्या कॉन्स्टिट्युएंसी लक्षांत घेयात. हांव जें कितें आतां 40 वर्सां करीत जालां तें म्हजे कॉन्स्टिट्युएंसी करीत जाल्लो आसा, शिक्षणाच्या माध्यमांतल्यान आसूं किंवां एग्रिकल्चरच्या माध्यमांतल्यान आसूं. त्यामुळे म्हजी कॉन्स्टिट्युएंसी खंय तरी निग्लेक्ट जाता, खंय तरी डेवलपमेंट काम जावं ना, सो यू कॅनॉट डायजेस्ट इट तुका जेन्ना तें. आनी एक म्हाकाच न्ही, म्हजे बरोबर अशे 500 लोक आसात की जांकां हें डायजेस्ट जायना की आमचो गांव फाटीं उरता, आमचो गांव फाटीं उरता. कळ्ळें की ना? आनी त्या खातीर आमी चेंज ओवर केल्ले आसा, आमी स्विच ओवर केल्ले आसा, लोकांनी स्विच ओवर केल्ले आसा. बेसिकली फाल्यां आतां तूं सोपटे आसा, तुमी ना म्हणलें सोपटेन तेन्ना सांगिल्लें की आपल्याक मिनिस्टरशीप प्रॉमीस केल्लें म्हणून, सो आतां तांकां मिनिस्टर बी कांय नाशिल्लीं कित्याक फॉर एन्टायर कोर्स ऑफ एक्शन जें आशिल्लें पय न्ही आय वॉज अ पार्टी आनी सोपटे वॉज असो पार्टी. हें जावूच नाशिल्लें सहसा उलोवपाचें अशें, तो विशय नाशिल्लो, कोणाकूच कांयच प्रॉमीस करूं नाशिल्लो, तो विशय नाशिल्लो. ओके, आतां एम जी पीचे आनी सद्या बी जे पीचे जरी ताटातुटी चल्ला म्हणजे स्ट्रेस चल्ला तरी पुणून एम जी पी इज स्टील पार्ट ऑफ बी जे पी लेड गव्हर्मेंट. फाल्यां सपोजिटली एम जी पी परत कंटिन्यू करता थंय पळयात. हांव आनी सामकी म्हणजे कडक शब्दां उलोवपाक वचना, तांकां तांची हक्कालपट्टी केली म्हटल्यार कितें, आमी कोंकणी विकी वापरतात लात मारली अशें म्हणून अयका ना. इतलें जावन सुद्दां ते आज म्हणटात ना आमी आसात म्हणजे ताजो अर्थ कितें, ताजो अर्थ असो तांणी चुको केल्ल्यो ज्यो कितें चुको मेजर चुको केल्ले आसात तो सगळें लिपोवपाचे प्रयत्न ताजे पांगरून घालपाचो प्रयत्न अशें दिसता म्हाका. तांकां समज कोणाक परत सी लक्षांत घेयात ते थैलीचे मुखार स्वाभिमान अभिमान कांय ना त्या लोकांक. तुमचे म्हणणे बरोबर लेफ्ट दी गव्हर्मेंट एन गोन? ऑफकोर्स एक तरी गव्हर्मेंट सोडपाचें नाल्यार भावाचें एक्शन घेवपाचें. म्हजो अलायन्स धर्म आसा पळय न्ही तो धर्म तूं पाळिना आनी तूं अध्यक्ष आसूंये पूण आपल्याक तें पसंत ना, म्हाका तें पसंत ना, म्हजी कमिटी जी आसा अध्यक्षाचीच कमिटी आसता अशी ना. एज अ लिडर ऑफ एम जी पी ही कुड हॅव डिक्टेटेड, ही कुड हॅव सेड की दिपक जें कितें करता अलायन्स धर्म जो आसा पळय न्ही तो मोडटा आनी ताका लागून ताका काडचो म्हळ्यार कोता येता खुशीन. आनी तशें जर जाल्लें जाल्यार आज सुदीन ढवळीकर हिरो आसताशिल्लो, आज घरा कडेन बसून पश्चाताप करता की ना. म्हाका दिसना की आमी दोगूय भाव एकमेका पा फाटो हे थोपटितात म्हणून, हां तुवें केल्लें बरें केलें भाऊ हांवें केल्लें बरें केलें, म्हाका दिसना. आज दोगूय एकमेकांक थंय गाळी मारीत आसतले घरा कडेन. ओके, सो लास्ट क्वेश्चन फ्रॉम माय सायड कारण आज वी आर वायंडींग अप द इंटरव्यू. दीस इज अ फायनल डेस्टिनेशन फॉर सुभाष शिरोडकर, बी जे पी इज द फायनल डेस्टिनेशन? येस 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 ऑफकोर्स. पळय लक्षांत घे हाजे पयली सुद्दां हांवें एकदां पार्टी सोडिल्ली ना अशें न्ही, पूण डॅट वॉज विथीन दॅट सर्कल ऑफ काँग्रेस अलायन्स वगैरे वगैरे अशें भितर हांव तें सोडून सामकें एकदम भायर वचूं नाशिल्लो. आतां हें जें स्विच ओवर हांवें केलां पळय न्ही फ्रॉम लेफ्ट टू रायट म्हणटा तशें, कळ्ळें की ना? आनी त्या मुळे दीस इज द फायनल हाजे मुखार आनी परत. इरिस्पेक्टिव ऑफ अप्स एंड डाउन्स ऑफ बी जे पी वेदर इट कंटिन्यूज टू बी इन पावर ऑर नॉट इन पावर यू आर रेडी टू सीट वीथ बी जे पी? बी जे पी बरोबर पावरीचें हें जालेंच, डेवलपमेंट हें जालेंच, पूण तांची लिडरशीप जी आसा पळय न्ही दॅट इज ब्युटिफूल.
ह्या लिडरशिपी बरोबर काही तत्व असतात, राष्ट्रीयत्व जे म्हणता पण राष्ट्राभिमान जे म्हणता पण त्याचमध्ये जे काही तत्व असतात, काही प्रिन्सिपल्स असतात, इथोज असतात, विच दे आर व्हेरी स्ट्रिक्टली अडहरिंग, म्हणजे मानतात, पाळतात वगैरे वगैरे. तसे खंयच्याही स्वाभिमानी भारतीयाक ते आवडूकच आहे, कळले की ना. सो दॅट गोज इज अ वर्ड की सुभाष शिरोडकर विल नेव्हर क्विट बीजेपी. नेव्हर 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 नेव्हर. ओके, थँक्यू व्हेरी मच सर फॉर जॉयनिंग अस ऑन द शो. हे आशिले सुभाष शिरोडकर. कॅम्पेनिंग करतना तांकां वाटेर आमी दिल्ले, वेगवेगळ्या विशयाचेर उलयले. एक गजाल फायनली वीच आय सम अप सेईंग इज दॅट सुभाष शिरोडकर से दीस इज हीज फायनल डेस्टिनेशन, ही इज नॉट गोईंग टू क्विट BJP फॉर एवर फॉर एनी सेक ऑर फॉर एनीथिंग. थँक्स फॉर वॉचिंग प्राईम एनकाउंटर डेली. कीप वॉचिंग प्राईम.